न्यायालयाने दिलेला निकाल पायदळी तुडून तब्बल 14 वर्ष अभिलेख दुरुस्ती प्रलंबित ठेवून बोगस मोजणी केल्याचा हा धक्कादायक प्रकार पाणी तालुक्यातील जवळा येथील शेतकरी श्री बापूभाऊ पठारे व द्रुपदाबाई भाऊ पठारे यांच्या बाबतीत घडला आहे। 22 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर भूमी अभिलेखाच्या अधिकाऱ्यांनी सन 2005 मध्ये पोलीस बंदोबस्तात अतिक्रमित क्षेत्राचा ताबा या कुटुंबाला दिला, मात्र नंतर 14 वर्ष पाठपुरावा करून देखील न्यायालयाच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागाने अभिलेख दुरुस्ती केली नाही। अभिलेख दुरुस्ती का केली नाही याचे कोणतेही संयुक्तिक उत्तर या विभागातील जमाबंदी आयुक्तांसह कोणताही वरिष्ठ अधिकारी देऊ शकलेला नाही। प्रलंबित अभिलेख दुरुस्तीचा फायदा घेऊन 22 डिसेंबर 2018 रोजी बेकायदेशीर मोजणी केली। मोजणी करण्याआधी हद्दीच्या खुणा दाखवण्याआधी व नकाशाची प्रत संबंधितांना देण्याआधी 3 वेळा लेखी हरकत बापू पठारे यांनी घेतली, त्याला आज तागायात कोणतेही उत्तर मिळाले नाही। न्यायालयाचा निरंतर मनाई हुकूम असलेल्या क्षेत्रात सरकारी अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी केली व हद्दीच्या खुणा दाखवल्या याची तक्रार जमाबंदी आयुक्तांकडे केली आहे। तसेच ईमेलद्वारे सदर तक्रार पुन्हा मुख्य सचिव, सचिव महसूल विभाग, जमाबंदी आयुक्त, उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक यांना पाठवली, मात्र कोणतेही उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही। चुकीच्या मोजणीमुळे संबंधितांनी पुन्हा सदर जमिनीत बेकायदेशीर ताबा घातला असून त्याची तक्रार पोलीस स्टेशनला देऊनही काहीच झालेले नाही। भूमी अभिलेख विभागाच्या या चुकीमुळे या कुटुंबाची 7 एकर बागायती जमीन पडीक असून याची जबाबदारी कोणाची आणि या प्रकरणातील पीडित 86 वर्षीय द्रुपदाबाई भाऊ पठारे यांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। 789, 799 आणि 800 का 778, 789, 799 आणि 800 हे 4 गट आपले आहेत। ह्या 4 गटामध्ये आपली 7 एकर 16 क्विंटल जमीन आहे। त्या 7 16 मध्ये कोर्टाने आपल्याला 6 क्विंटल ताबा दिलेला आहे। मूळची जमीन आपली 5 एकर 10 क्विंटल होती, ही 6 अफष्ट मिळून 7 एकर 16 क्विंटल झाली। त्या 6 अफष्ट क्विंटलमध्ये त्यांनी शिंगणे साहेब आणि जगदाळे यांनी मूळ कोर्टांनी रद्द केलेल्या फाळण्याची मोजणी केली आणि त्या मोजणीवर खोटा कशी दिला आणि यांनी ताबा खातला। यांनी त्या 788 मध्ये आपलं हे घर येतं, आपलं कळलं का, सिमेंटच्या पत्र घर येते, तिथं पण त्यांनी ताबा घातलेला आहे। त्या घरामध्ये ते 42 फूट लांबी 7 आंब्याची झाडं आहेत असं झालेले। शिंगणे आणि जगदाळे यांनी 2019 साली मोजणी केली आणि त्या मोजणीच्या बळावर यांनी ताबा घातला। त्यामध्ये यांनी कांदे, मका टाकलेली आहे आणि घास टाकलेला आहे। माझ्या वाटणीमध्ये अतिक्रमण करून 6 फटकुंट्यामध्ये घास कांदे आणि मका हा माल केलेला आहे। कडवा हे माल केलेलं आहे। ब्यूरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, जवळा। माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।